बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढू लागली आहे, त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी बारामती प्रशासनानं आजपासून सलग 7 दिवस बारामतीत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यान या कडक लॉकडाऊनचं बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बारामती कडकडीत बंद ठेवली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे बारामतीचे प्रतिनिधी सूरज देवकते यांनी. बारामतीमध्ये आजपासून सलग 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन असणार आहे. बारामतीमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता बारामती प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मी बारामतीतील आता मुख्य चौकामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की एरवी निर्बंध असताना देखील या रोडवर तुरळक गर्दी जाणवत होती, मात्र आता लॉकडाऊन पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गर्दी आपणास जाणून दिसणार नाही. त्याचप्रमाणे माझ्या पाठीमागच्या देखील बाजूस पाहू शकता की आपण प्रत्येक चौकामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. विनाकारण रोडवर किनाऱ्यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई देखील करण्यात येत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आजपासून 7 दिवसाचा बारामतीमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये फक्त मेडिकल दवाखाने वगळता इतर सर्व आस्थापने दुकाने हे कडकडीत बंद राहणार आहेत. फक्त सकाळी 7 ते 9 या दरम्यान दूध सेवा ही फक्त चालू राहणार आहे. कॅमेरामन निलेश, मी सूरज देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती.